हॅलो फ्रेंड्स, आज आपण चॉकलेट मूस कसा करायचा ते पाहणार आहोत. खूपच कमी साहित्यामध्ये मी हा चॉकलेट मूस तयार केलेला आहे. लहान मुलांना हा चॉकलेट मूस खाण्यासाठी खूपच आवडतो. काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी यामध्ये सांगणार आहे. फक्त 2 इन्ग्रेडियंट्सचा वापर करून हा चॉकलेट मूस तयार करता येतो, तर तुम्ही त्यासाठी ही रेसिपी संपूर्णपणे पाहायला विसरू नका. आणि पार्ले जी बिस्किटचा वापर करून मी हा चॉकलेट मूस रेडी केलेला आहे. तर सर्वात प्रथम मी इथे ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर ही क्रीम लिक्विड फॉर्म मध्ये असावी. कधी कधी यामध्ये आईस क्रिस्टल जमा होतातच, तर त्यासाठी स्पूनच्या सहाय्याने ही क्रीम पूर्णपणे लिक्विड फॉर्म मध्ये आणावी. थोडी स्पूनच्या सहाय्याने ही क्रीम मी लूज करून घेतलेली आहे. आणि यानंतरच मी इथे ब्लेंडरचा वापर करून ही क्रीम व्यवस्थित प्रकारे बीट करून घेणार आहे. तर ब्लेंडरचा वापर करताना देखील डायरेक्ट फास्ट मोडवर न टाकता ब्लेंडर सर्वात प्रथम स्लो मोडवर ठेवावा आणि नंतरच हळूहळू फास्ट मोडवर टाकावा. त्यानंतरच ही क्रीम व्यवस्थित प्रकारे बीट करून घ्यावी. तर 2 मिनिटांनंतरच मी ही क्रीम हळूहळू फास्ट मोडवर टाकून बीट करून घेणार आहे. आणि हातातले बाउल आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. मी हलकेसे सरकवून घेत आहे जेणेकरून तळाला असलेली बाउलच्या तळाला असलेली क्रीम देखील व्यवस्थितरित्या बीट होईल. कुठेही आपली क्रीम बीट होण्याची राहणार नाही. तर जेव्हा ही क्रीम व्यवस्थित प्रकारे स्टिफ होईल तेव्हा ब्लेंडरच्या टोकाला एकदम स्ट्रेटपणे क्रीम सरळ टोक दिसेल त्या क्रीमचं, तेव्हाच आपली क्रीम पूर्णपणे बीट झाली आहे असे समजावे. तर अजून देखील तुम्ही पाहाल तर आपली क्रीम व्यवस्थित बीट झाली नाही. तर अजून थोडा वेळ मी ही क्रीम व्यवस्थित बीट करून घेणार आहे. क्रीम ओव्हर बीट देखील झाली नाही पाहिजे, अन्यथा आपलं चॉकलेट मूस रेडी होणार नाही. केक साठी देखील क्रीम बीट करताना अशीच पद्धत वापरली जाते. तुम्ही आता पाहाल तर स्टिप्स व्यवस्थित प्रकारे स्ट्रेट आहेत क्रीमचे. तर आता इथे आपली क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे. दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्ही बाउल उलट करून पाहू शकता. बाउल मधून क्रीम पडणार नाही, एकदम घट्टसर ही क्रीम तयार झाली आहे. याचा अर्थ इथे क्रीम ओव्हर बीट देखील झालेली नाही. तर इथे मी चॉकलेट गणाश रेडी केलेला आहे. यासाठी चॉकलेट गणाशची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझे डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करू शकता. आणि हे हलकेसे बीट करून घ्यावे, अदरवाइज ओव्हर बीट झालं तर आपला चॉकलेट मूस व्यवस्थित रेडी होणार नाही. तर इथे आता चॉकलेट मूस आपला रेडी झालेला आहे. पार्ले जी बिस्किटचा वापर करून मी इथे चॉकलेट मूसची एक लेअर आणि पार्ले जी बिस्किटची एक लेअर टाकून हा चॉकलेट मूस रेडी करणार आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते देखील सांगा. आता इथे या ठिकाणी तुम्ही ओरिओ बिस्किटचा वापर देखील करू शकता. सर्वात लास्ट लेअर आहे ही मी चॉकलेट गनाशची टाकणार आहे. खूपच टेस्टी आणि हेल्दी असा आपला चॉकलेट मूस रेडी झालेला आहे. फ्रीजमध्ये हा चॉकलेट मूस 2-3 तासासाठी सेट करून घ्यावा. थँक्यू.